लोकसभेत मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. अखेर आज मोदी संसदेत येऊन मणिपूर विषयासोबतच अविश्वास प्रस्तावावरती चर्चा करत आहेत. आणि या चर्चेमध्ये विरोधकांनी सभात्याग केल्याने अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांची चांगलीच गोची झाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले, शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट. शरद पवार गटाचा पाठिंबा हा काँग्रेससह इंडियाला आहे, तर अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने त्यांचा पाठिंबा हा एनडीएला आहे. दोन्ही गटाकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये गोची झाली ती सुनील तटकरे यांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 तासापासून भाषण करत आहेत, पण त्यांनी मणिपूरबद्दल एक शब्दही काढला नसल्यामुळे विरोधकांनी सभात्याग करत सभागृहाच्या बाहेर पडले. सर्व विरोधक बाहेर जात असताना फक्त सुनील तटकरे एकटेच आसनांवरती बसले होते. त्यामुळे सुनील तटकरे एकटे पडल्याने सोशल मीडियावरती आणि सगळीकडेच त्यांची एकटे पडल्याची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.